मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी जसं अन्न, पाणी, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजांची आवश्यकता असते, तसेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विकासासाठी मूलभूत हक्कांची गरज असते आणि आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाला मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, भारतीय संविधानाचे कलम 12 ते 35 फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क दिलेले आहेत. आता मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जास्त किचकट न करता तुम्हाला समजेल असं थोडक्यात या कलमांची माहिती देतो. तर मित्रांनो, भारतीय संविधानाने एकूण 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत, पण सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते. परंतु नंतर 44व्या घटनादुरुस्तीमध्ये मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी, हा रद्द करण्यात आला आणि 6 महत्त्वाचे मूलभूत हक्क ठेवण्यात आले. आता आपण हे मूलभूत हक्क स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर मित्रांनो, पहिला जो हक्क आहे तो आहे समानतेचा हक्क, आणि हा हक्क संविधानाच्या कलम 14 ते 18 दिलेला आहे. आता त्यामध्ये कलम 14 आहे, कायद्यासमोर समानता. यामध्ये राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारू शकत नाही. म्हणजे काय? तर कायद्यासमोर सगळे समान असतील. त्यानंतर कलम 15 आहे, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. यामध्ये मग कोणत्याही व्यक्तीच्या धर्मावरून, वंशावरून, जातीवरून, लिंगावरून किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करण्यास, म्हणजेच एखाद्या ठिकाणी जाण्यास, जसं की हॉटेल, दुकाने, सार्वजनिक ठिकाणी, अशा ठिकाणी जाण्यास मनाई करता येणार नाही. म्हणजे कोणत्याही धर्माच्या, वंशाचा, जातीचा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकतो, त्याला त्याच्या धर्मामुळे किंवा जातीमुळे तिथे जाण्यापासून अडवता येणार नाही. त्यानंतर कलम 16 आहे, सार्वजनिक रोजगारातील संधीची समानता. आता यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जातीमुळे, धर्मामुळे, लिंगामुळे किंवा जन्मस्थानामुळे त्या व्यक्तीला सार्वजनिक रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यानंतर कलम 17 आहे, अस्पृश्यता नष्ट करणे. यामध्ये या कलमाने अस्पृश्यता नष्ट केलेली आहे, त्यामुळे अस्पृश्यतेमुळे उद्भवणारे कोणतेही कृत्य या कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. त्यानंतर कलम 18 आहे, किताब नष्ट करणे. यामध्ये लष्करी आणि शैक्षणिक वगळता इतर कोणालाही एखादा किताब म्हणजे नाव राज्याकडून एखाद्या व्यक्तीला देता येणार नाही. तसेच यामध्ये भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारू शकत नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पहिला जो मूलभूत हक्क आहे तो पाहिला, तो म्हणजे समानतेचा मूलभूत हक्क. त्यानंतर दुसरा जो हक्क आहे तो आहे स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजे राईट टू फ्रीडम. आता स्वातंत्र्याचा हक्क भारतीय संविधानाच्या कलम 19 ते 22 दिलेला आहे. त्यामध्ये कलम 19 काय आहे? तर प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच ETC, म्हणजे भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या हक्कांचे संरक्षण. यामध्ये मग प्रत्येकाला भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, तसेच शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आहे, सहकारी संस्था बनवण्याचा हक्क आहे, तसेच भारतात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा म्हणजे फिरण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर कोणताही व्यवसाय, व्यापार, धंदा करण्याचा हक्क आहे. त्यानंतर कलम 20 अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबतचे संरक्षण दिलेले आहे. यामध्ये मग एखाद्या व्यक्तीवर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि शिक्षा दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्तीसुद्धा केली जाणार नाही. त्यानंतर कलम 21 जीवनाचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, आणि याच्याच कलम 21A महत्त्वाचा असा एक हक्क दिलेला आहे, तो म्हणजे राईट टू एज्युकेशन, म्हणजेच शिक्षणाचा हक्क. त्यानंतर कलम 22 अटक किंवा ताब्यात घेण्यापासून संरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये अटक झालेल्या व्यक्तीला कोणकोणत्या अधिकार आहेत ते दिलेले आहेत, जसे की अटक कोणत्या गुन्ह्यासाठी झाली आहे हे कळणे किंवा वकिलांचा सल्ला घेणे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे अजून कोणकोणते अधिकार अटक झालेल्या व्यक्तीला आहेत याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ याआधीच आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळेल. तो व्हिडिओही नक्की पहा.
त्यानंतर आता आपण मूलभूत हक्कातील तिसरा मूलभूत हक्क पाहणार आहे, तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. आणि हा हक्क कलम 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये कलम 23 आहे माणसांचा अव्यापार आणि वेठबिगारी यांच्यापासून संरक्षण. आता अव्यापार म्हणजे काय तर तस्करी आणि वेठबिगारी म्हणजे जबरदस्ती काम करून घेणे. त्यानंतर कलम 24 आहे बालमजुरीस बंदी. याच्यामध्ये 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यासाठी ठेवण्यापासून संरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर इतर कोणत्याही धोकादायी कामावर त्याला लावण्यापासून संरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात चौथा मूलभूत हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क. आता हा हक्क कलम 25 ते 28 मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये कलम 25 मध्ये प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यानंतर कलम 26 मध्ये धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यानंतर कलम 27 मध्ये धर्माच्या प्रचारासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यानंतर कलम 28 मध्ये संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यानंतर 5वा जो मूलभूत हक्क आहे तो आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. हा जो हक्क आहे तो भारतीय संविधानाच्या कलम 29 व 30 मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये मग कलम 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे काय तर भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा लिपी व संस्कृती असेल तर त्याला जतन करण्याचे हक्क दिलेले आहेत. त्याचबरोबर राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्यनिधी मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म वंश जात भाषा या किंवा इतर कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही याच्यापासून संरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर कलम 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाला शैक्षणिक संस्था चालवण्याचा हक्क दिलेला आहे. यामध्ये धर्म किंवा भाषा या निकषावरून अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क दिलेला आहे. त्यानंतर 6वा जो मूलभूत हक्क आहे तो आहे संविधानातील उपाययोजनांचा हक्क. यामध्ये आतापर्यंत आपण जे हक्क पाहिले त्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज किंवा विनंती करण्याच्या हक्काची हमी दिलेली आहे. आणि हा हक्क भारतीय संविधानाच्या कलम 32 मध्ये दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल कलम 31 कुठे गेला, तर पहिल्यांदा आपल्याला 7 मूलभूत हक्क दिलेले होते आणि कलम 31 मालमत्तेचा हक्क दिलेला होता. पण संविधानाच्या 44व्या सुधारणेमध्ये कलम 31 मालमत्तेचा हक्क काढून टाकला गेला आणि आपल्याला 6 मूलभूत हक्क ठेवण्यात आले. तर मित्रांनो, हे होते भारतीय नागरिकांचे 6 मूलभूत हक्क. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.